सकाळपासूनच रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून चिपळूणच्या आम्ही दौऱ्यावर होतो। चिपळूण शहरामध्ये 21 कोटी रुपयाच्या कामांची भूमिपूजन आणि उद्घाटन आज माझ्या हस्ते संपन्न झाली आणि चिपळूण शहराच्या पूर्ण व्यवस्थेचा मी आढावा घेतला। याच्यामध्ये एक जो चिपळूणवासियांसाठी महत्त्वाचा एक प्रश्न येतो म्हणजे ब्लू आणि रेड लाईन, तर त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे। येत्या काही दिवसामध्ये जे चिपळूणवासियांवर आलेलं संकट आहे ते दूर करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय मुंबईला किंवा नागपूरला या बैठकीचं आयोजन करतील। चिपळूणची 139 कोटीची जी नळपाणी योजना आहे जी अमृत 2 मधनं मंजूर करायची आहे त्याला देखील आम्ही काही दिवसामध्ये मंजुरी देतो आहे। 1876 प्रशासकीय इमारत आहे नगरपालिकेची, त्याला देखील 27 कोटी रुपये द्यायचा निर्णय घेतलेला आहे। 5 कोटी रुपये जिल्हा नगरोत्थानमधनं द्यायचा मी निर्णय घेतलेला आहे। ओव्हरऑल चिपळूण शहर जे आहे त्याला आहे त्याच्यापेक्षा सुंदर बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे। इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा जो इतके वर्ष प्रलंबित प्रश्न होता त्याला देखील 3 कोटी रुपये आपण दिलेत त्याच्या डागडुजीसाठी। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 1.5 कोटी रुपये दिलेत, क्रीडांगणासाठी 1.5 कोटी रुपये दिलेत, पवन तलावाला सुशोभीकरणासाठी अजून जर काही पैसे लागणार असतील तर ते देखील मी देणार आहे। नगरपालिकेची जी स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे ती कशा पद्धतीनं डेव्हलप करायची आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे। महिला बचत गटांना विक्री केंद्र आपण बांधून देणार आहोत। असे शहराच्या दृष्टीनं आणि तालुक्याच्या दृष्टीनं अनेक विकासात्मक निर्णय आज पालकमंत्री या नात्यानं चिपळूणच्या या संपूर्ण दौऱ्यामध्ये मी घेतलेले आहेत। साधारण ही कामाची आता कधीपर्यंत या कामांमधल्या काही कामांची मी उद्घाटनं केलेली आहेत, त्याच्यामध्ये काही समाज मंदिरं होती, काही बचत गटाची इमारत होती, त्याच्यानंतर उद्यानं होती, अशी 5-6 कामांची मी उद्घाटनं केलीत आणि 3-4 कामांची मी भूमिपूजनं केलीत। पण ही सगळी कामं जी आहेत जी भूमिपूजनं केलेली आहेत ही मार्चपर्यंत पूर्ण होती। सांस्कृतिक केंद्राचं टेंडर येत्या 8 दिवसामध्ये 2.84 कोटी निघतं आहे आणि त्याचं काम देखील लवकरात लवकर शॉर्ट नोटीस काढून 15 दिवसाची नोटीस काढून आम्ही सुरू करतो। इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या बाबतीमध्ये 1 सदस्यीय समिती नेमलेली आहे, जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष पण आहेत आणि सदस्य पण आहेत, ते चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करतात, येत्या काही दिवसामध्ये ते अहवाल आपल्याकडे देतील। त्याच्यासाठीच मी आढावा बैठक घेतली होती। जे प्रकल्प रखडलेले आहेत ते पूर्ण करणं, नवीन प्रकल्प जे आणतोय ते सुरू करणं आणि सुरू करून पूर्ण करणं यासाठीच आढावा बैठक मी घेतली होती। चिपळूणमधलं एकही प्रलंबित काम शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीच्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत। या संदर्भामध्ये त्या ठिकाणचे आमदार भास्करराव जाधव यांच्या पुढाकारानं माझ्या दालनामध्ये एक बैठक झाली, जी 3,500-4,000 एकर जमिनीला विरोध होता ती कमी जमीन घेऊन त्या ठिकाणी ग्रीन प्रोजेक्ट सारखे प्रोजेक्ट आणावे अशा पद्धतीची स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची मागणी आहे आणि म्हणून 1,000 एकरमध्ये चांगल्या पद्धतीची MIDC करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ती ग्रीन रिफायनरी आपलं ग्रीन MIDC असेल, त्या ठिकाणी कुठेही पोल्युशनचे प्रोजेक्ट येणार नाही, पोल्युशन होणारं प्रकल्प तिथं येणार नाही, मरीनवर प्रकल्प येतील, मँगोवर येतील, कॅशोवर येतील, ऑटोमोबाईलवर येतील, असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोजेक्ट तिथे येऊ शकतात। रत्नागिरी जिल्ह्यातली MIDC जागा आता संपत आलेली आहे, ज्यादा जागा घेणं आवश्यक आहे आणि म्हणून गुहागरचा या MIDCचा आम्ही विचार करतो। सध्या बेळगाव सीमामध्ये सुरू आहे, काही यंत्रणा वाढवणार होते महामार्गाच्या कामात, चौकात यंत्रणा वाढवणार सांगितलं जात होतं, अजूनही तशी काही प्रगती दिसत नाही। उड्डाणपुलाचं त्यावेळेस थोडंसं स्पीड आलेलं आहे पण इतर कामं नॅशनल हायवेच्या बाबतीमध्ये स्वतः मी 2 वेळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांची भेट घेतली, त्याच्यामध्ये खासदार साहेबांनी देखील घेतलेली, नंतर परत ते उद्या म्हणतील की मी पण घेतली होती, त्यांनी पण घेतलेली आहे, मी सगळ्यांनी सांगिक प्रयत्न केलेले आहेत। त्याच्यामध्ये अनेक चांगले निर्णय झालेत, त्याच्यामध्ये टेंडर जे पडून होतं कॉन्ट्रॅक्टर काम करत नव्हता ते गडकरी साहेबांनी चेंज केले, त्याच्यामुळे आता गती मिळालेली आहे कामाला, लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो आहे आणि स्वतः गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे की 2023 डिसेंबरपर्यंत पूर्ण आपल्या नॅशनल हायवेचं काम पूर्ण होईल। साहेब तुम्ही आता सांगितलं रत्नागिरीमध्ये MIDC सगळे प्लॉट्स फुलत आलेले आहेत, उलटी परिस्थिती चिपळूणमध्ये आहे, लोटे MIDC अनेक प्लॉट्स असे आहेत की जे बंद आहेत
ते एमआयडीसीने का बंद करून ठेवले ते माहित नाही. ज्यांच्या मालकीचे त्यांना कधी नोटीस जात नाही. 15-15-20-20 वर्ष ते प्लॉट एका माणसाच्या नावावर आहेत आणि पुढच्या इंडस्ट्रीला ते मिळत नाहीत. सेम परिस्थिती इथं खेरडीमध्ये आहे. याची काय चौकशी होणार? मागच्या 7.5 वर्षामध्ये असं झालं असेल, परंतु आम्ही धोरणात्मक निर्णय घेतलाय की ज्यांनी प्लॉट वापरलेले नाहीत ते का वापरलेले नाहीत ह्यांना शेवटची संधी देऊन ते जर वापरणार नसतील तर ताब्यामध्ये घ्यायचे आणि दुसऱ्या इंडस्ट्रीला द्यायचे. मग ती लोट्यामध्ये असू दे, चाखंडला असू दे, तळेगावला असू दे, TTC असू मध्ये असू दे किंवा संभाजीनगरच्या ऑरिकमध्ये असू दे, सगळ्यांना नियम सारखा आहे. बेळगावमध्ये सध्या जो वाद सुरू आहे त्या संदर्भात आपण जतला जाणार आहोत. बेळगावमध्ये जो वाद सुरू आहे त्याच्यापेक्षा सीमावादावर जे राजकारण काही लोक करत आहेत त्यांचा मी जाहीरपणानं पहिल्यांदा निषेध करतो. अक्कलकोट असेल, सोलापूर असेल किंवा महाराष्ट्रातली 1 इंच जमीन देखील त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही, जाणार नाही. आणि त्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी करणार आहेत हे त्यांनी जाहीरपणानं सांगितलं. तरीसुद्धा मराठी लोकांच्या भावनेशी खेळण्याचं काम रोजरोज जे काही चालू आहे ते काही योग्य नाही. जतच्या बाबतीमध्ये कालच मला मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्यात, सोमवार किंवा मंगळवारी मी स्वतः जतमध्ये जातोय. तिथे आम्ही जो 2000 कोटीची नळपाणी योजना करणार आहोत ते आम्ही लोकांशी चर्चा करणार आहोत. तिथे त्यांना उद्योग आणण्याची इच्छा आहे, तिथे MIDC होते का ते देखील आम्ही बघणार आहोत. तिथे अजून शालेय शिक्षणाच्या काही सुविधा द्यायच्या आहेत का, अजून काही सुविधा द्यायच्या आहेत का, हे आम्ही सगळं जाऊन बघणार आहोत. आम्ही फील्डवर काम करणारे कार्यकर्ते आहोत, नुसते पत्रकार परिषद घेऊन टिप्पणी करणारे नाहीत. म्हणून मी स्वतः जतमध्ये जाणार आहे आणि जतमध्ये जाऊन तिथली सगळी परिस्थितीचा अहवाल मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देणार. पूर परिस्थितीचा मागाशी उल्लेख केला तुम्ही, पण त्याच वेळेला जे एनरॉन पूल जो कोसळला त्या संदर्भात कोणीच काही बोलत नाही. एनरॉन पुलाच्या बाबतीमध्ये देखील आज मी स्पष्ट सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या आहेत. त्याची नक्की कामाची पद्धत काय आहे, तर कॉन्ट्रॅक्टर कधी ते पूर्ण करणार आहे त्याचा बारचार्ट मी मागितलेला आहे. तो माझ्याकडे ज्यावेळी बारचार्ट प्राप्त होईल 2 दिवसात ते पत्रकार म्हणून आपल्याकडे शेअर. लोटे MIDC मध्ये मध्यंतरी आपले शिंदे गटाचे जे नेते आहेत रामदास भाई कदम आणि मंगळतोरीचा जो विषय मांडला होता त्या संदर्भात काही 2-3 त्या सहभागी होते त्यांच्यावर कारवाई झाली, परंतु त्या ठिकाणी काही लोकप्रतिनिधी समावेश होता त्यांच्यावरती कारवाई का थांबली किंवा काय होईल याच्यावर? त्याच्यामध्ये कुठचीही कारवाई थांबलेली नाही, कोणी थांबवलेली नाही. चौकशी सुरू आहे, त्याच्यामध्ये जे जे कोण गिल्टी असतील त्यांच्यावर पोलीस कारवाई होणार. साहेब आपण मगाशी सगळे बसस्थानकांचे काम चुकवणचं पण मध्यंतरी साफसफाई झाली नंतर पूर्ण 15 दिवस शांत. चिपळूणच्या कामासंदर्भात जशी परिस्थिती आहे तशीच महाराष्ट्रातल्या 80 ठिकाणी परिस्थिती मागच्या 7.5 वर्षामध्ये झालेली आहे. त्या सगळ्या कामांना 300-350 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याची एक विस्तारित बैठक आदरणीय मुख्यमंत्री महोदय, परिवहन विभाग त्यांच्याकडे असल्यामुळे घेतील आणि या सगळ्या कामांना चालना मिळेल. त्याच्यातलं ट्रायल बेसवर आम्ही रत्नागिरी आणि पाली ही दोन्ही बसस्थानकं जी होती त्यांची कामं सुरू केली होती. साहेब विरोधक असं म्हणत आहेत की जे आता रिफायनरीचं समर्थन करत आहेत त्यांनीच या अगोदर रिफायनरीला विरोध केला होता. जाहीरपणानं सांगितलं ना, नाणारमधल्या रिफायनरीला विरोध केलाच होता. मी देखील केला होता, खासदार साहेबांनी केला होता, राजन साळवी साहेबांनी केला होता, उद्धवजींनी केला होता. पण उद्धवजींनीच 12 तारखेला जानेवारीला पत्र लिहिलं की 13,000 एकर जमीन आम्ही बारसूला देऊ शकतो. हे त्यांचा विरोध निवळला, माझा विरोध निवळला, राजन साळवींचा निवळला. आता काही लोकांचा कशासाठी विरोध आहे मला माहीत नाही, तो देखील निवळेल. पण पुढाऱ्यांच्या विरोधापेक्षा तिथल्या स्थानिक जनतेचा जो विरोध आहे, शेतकऱ्यांचा जो विरोध आहे, तो त्यांना समजून दूर करणं गरजेचं आहे. कुठचाही दबाव आम्ही कोणावर आणणार नाही, त्यांना समजवलं जाईल. तिथं जमिनीला पॅकेज किती मिळणार आहे, तिथं स्किल डेव्हलपमेंटसाठी काय होणार आहे, किती रोजगार मिळणार आहे, किती फॉरेन करन्सी त्या ठिकाणी येणार आहे. देवळं जात नाही आहेत, घरं जात नाही आहेत, काही गावांमध्ये जमीन पण जात नाही आहे. ही जनजागृती करूनच आम्ही रिफायनरी सकारात्मक पुढे देणार. खासदार विनायक राऊत असं म्हणत आहेत की अजून 10 वर्ष रिफायनरी होणार नाही म्हणून प्रोजेक्ट. ते त्यांचं मत आहे ना, ते त्यातले तज्ज्ञ आहे, त्यांचं मत आहे. चांगलं आहे ना, ते मुंबईला गेले असते तर प्रॉब्लेम आला सर. TS साठी रत्नागिरीला गेले आपल्यासाठी शुभ आहे. असे अनेक गोष्टी आहेत मागच्या ऑक्टोबरच्या, मागच्या 7 वर्षात. मला असं वाटतं की कोणी रजेवर गेल्यानंतर यंत्रणा काय ठप्प होत नाही. आज प्रशासक म्हणून मुख्याधिकारी काम करत आहेत, त्यांची जबाबदारी आहे प्रशासन चालू ठेवणं. उद्या सगळे जरी रजेवर गेले आणि ते एकटे राहिले तरी त्यांनी काम केलं पाहिजे. शेवटी ते प्रशासक आहेत, त्याच्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवणं हे प्रशासक म्हणून त्यांची आणि त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. पवार का रजेवर गेलेत हे मला माहीत नाही, त्याची देखील चौकशी सुरू आहे. त्याच्यानंतर जे कोण लेखा परीक्षक का गेलेत हे मला माहीत नाही. पण कोणी रजेवर जरी गेला तरी रत्नागिरी असेल, चिपळूण असेल, लांजा असेल, राजापूर असेल,
या नगरपालिकांमधलं काम थांबता कामा नये ही जबाबदारी निवडणुका होईपर्यंत प्रशासकांची आहे. पालिकेने देखील निदर्शनास आणून दिलंय, चव्हाण साहेबांनी देखील सांगितलंय, ताईंनी देखील सांगितलेलं आहे. याच्यावर एकच महत्त्वाची भूमिका आहे की गाळ काढायचा नाही अशी भूमिका कोणाची नाही. जी यंत्रणा जास्त पाहिजे होती ती कमी प्रमाणामध्ये आलेली आहे. मागचा आपण डिसेंबरचा जो उल्लेख केला, पाऊस कधी थांबला आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि यावेळेचा पाऊस कधी थांबला हे पण तुम्हाला माहिती आहे. 15 दिवसांपूर्वी पाऊस थांबला आहे, त्यामुळे यंत्रणा येईल आणि जो काही गाळ काढायचा आहे नदीतला तो आम्ही नक्की काढू. सध्या 3 महिना पोलीस तपासाकडून काही सखोल चौकशी चालू असेल. खून झाला तर तिसऱ्या दिवशी आरोपी सापडतो आणि इतक्या मोठ्या व्यक्ती घरावर हल्ला झाला महाराष्ट्रात पडसाद उपवास लागत. त्याच दिवशी मी स्पष्ट असं सांगितलं होतं की भास्कर जाधव हे जरी आमच्यासोबत नसले आणि त्यांच्या जीवाला जर धोका असेल तर त्यांच्या पूर्ण संरक्षणाची हमी ही सरकारची आहे. आम्ही द्वेष्ट राजकारण करत नाही, आम्ही कपटी राजकारण करत नाही. त्याच्यामुळं त्यांच्या संरक्षणाची हमी ही जिल्हा प्रशासनाची आहे, जिल्हा पोलिसांची आहे, महाराष्ट्र पोलिसांची आहे. आता राहिला विषय बाटली मारणाऱ्यांचा की दगड मारणाऱ्यांचा, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. ऐका ना, मी आता तिथं गेल्यानंतर ही चौकशी कुठपर्यंत आली हे बघेन आणि तुम्हाला मी सांगेन. सर, महाराष्ट्रमंत्री महोदयांचा दौरा 12 किंवा 13 तारखेला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. माझ्याच मतदारसंघामधल्या जवळजवळ 400 ते 500 कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन हे एका क्लिकवर होणार आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण जे तळकोकणामध्ये पहिल्यांदा होतं आहे त्याचं उद्घाटन आहे आणि त्याच्यानंतर आतापर्यंतच्या सभांचे सगळे विक्रम तोडले जातील एवढी मोठी सभा आहे. येणार ना, घेऊन येणार ना. तिथली जी मराठी बोलणारी जनता आहे, महाराष्ट्रावर प्रेम करणारी जनता आहे आणि मराठी लोक आहेत, त्यांना महाराष्ट्रामध्ये यायचं आहे. आपण जर इतिहास बघितला असेल तर बेळगावचं नाव देखील ते जे मराठी होतं ते बेळगावी कोणी केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला त्याच्यावर अजिबात काही बोलायचं नाही. महत्त्वाचा मुद्दा असा राहतो की त्या लोकांना जर इकडे यायचं असेल मराठी म्हणून, मराठी माणूस म्हणून, तर कोणाचा विरोध असू नये. आणि ह्याच्यावर प्रत्येकानं जास्त दिवे लावण्यापेक्षा हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे, त्याच्यामुळे त्या लोकांना न्याय देण्याची भूमिका शिंदे फडणवीस सरकार नक्की घेणार आहे आणि कोर्टामध्ये देखील आम्ही आमची भूमिका ठामपणानं मांडू जी तिथल्या मराठी माणसाच्या मनात आहे आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात आहे. पण अशी आव्हानं प्रति आव्हानं कोणी कोणाला करू नये ही माझी काय म्हणतात त्याला अगदी शांतपणानं त्यांना विनंती आहे.